हे सीरियल रेपिस्ट सीरियल किलर संजय राऊतांचा शिंदे फडणवीस यांच्यावर हल्ला बोल. हे राजकारणातील सीरियल रेपिस्ट सीरियल किलर राऊतांचा हल्ला बोल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप देखील झाला. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. त्यातच शिवसेनेत देखील फूट पडल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस ही फोडली आहे अशा चर्चा सुरू झाल्यात. यातच आता संजय राऊत यांनी हल्ला बोल केलाय. राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की एखादा सिरियल किलरची जशी मोडस ऑपरेंडी सारखी असते, सिरियल किलर आणि सिरियल रेपिस्टची मोडस ऑपरेंडी जशी असते तसे हे राजकारणातील सिरियल रेपिस्ट आहेत, सिरियल किलर आहेत. जे स्वतः इतिहास घडवत नाहीत ते दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करतायत. महाराष्ट्रात ते सुरू आहे, महाराष्ट्रात तसे प्रयत्न सुरू आहेत. तसेच विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे पक्षाची फूट नाही, विधिमंडळ पक्ष म्हणजे मुख्य पक्ष नाही हे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं आहे. कालपर्यंत त्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करत होते, मुलुंडचे पोपटलाल बोलत होते. आता तुम्ही जेवढं फुतकायचं तेवढं फुतका. त्यांना महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं नाव नष्ट करायचं आहे. त्यानंतर शरद पवार आणि त्यांचं राजकारण नष्ट करायचंय, स्वतः काही करायचं नाही असं संजय राऊत म्हणाले. फायदा किंवा तोट्याचा प्रश्न नाही. ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये फूट पाडली आणि नुसती फूट पाडली नाही तर सुटलेल्या गटाला त्यांनी शिवसेना या पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावला. पक्ष आणि चिन्हावर दावा करण्याचा विचार यांच्या डोक्यात नव्हता. फुटलेल्या लोकांना जे दिल्लीचं डोकं आहे भाजपवाल्यांचं, कारण त्यांना महाराष्ट्रातून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव नष्ट करायचं, तीच पद्धत त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीच्या बाबतीत अवलंबली. राष्ट्रवादी फुटली पण त्याच वेळेला त्यांनी या प्रमुख लोकांना हाताशी पकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आणि आम्हीच खरे राष्ट्रवादी हा दावा करायला लागला. त्यांची मोडस ऑपरेंडी सारखी आहे गुन्हेगारांची. एखादा असतो ना त्याचे मोडस ऑपरेंडी असतं. रावण राघव वगैरे होते पूर्वी असे काही मुंबईत काही सिरियल किलर सिरियल रेपिस्ट तसे हे राजकारणातले सिरियल किलर आणि सिरियल रेपिस्ट आहेत. त्यांची मोडस ऑपरेंडी त्याच पद्धतीची आहे. पक्ष एका विशिष्ट आकड्यामध्ये फोडायचा आणि त्या पक्षाला दावा करायला लावायचा फुटलेल्या गटाला चिन्हावर त्यावर. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं नाव इतिहासातून नष्ट करायचं. त्यानंतर शरद पवार आणि त्यांचं संपूर्ण राजकारण आतापर्यंत त्यांनी केलेलं काम सामाजिक क्षेत्रातलं ते नष्ट करायचं. स्वतः काही करायचं नाही. जे स्वतः इतिहास घडवत नाही ते दुसऱ्याचे इतिहास नष्ट करायचं. महाराष्ट्रात ते सुरू आहे, इतर राज्यात सुद्धा त्याचे तसे प्रयत्न सुरू आहे. पण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी या महाराष्ट्रातून हा इतिहास सुचला जाणार नाही. आता कायदेशीर बाब आपण म्हणाल तर शिवसेनेनं कायदेशीर लढाई जिंकलेली. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार महाराष्ट्रातल्या आमदारांवरती फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल. त्यात मुख्यमंत्री शिंदे सुद्धा आहेत आणि तोच निकाल राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटाला लागू करू शकतो. 100% लागू करणार, कारण विधिमंडळ पक्षातली फूट ही पक्षातली फूट नाही. विधिमंडळ पक्ष म्हणजे मुख्य पक्ष नाही हे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं स्पष्ट केल्यावरती तुम्ही कितीही अशा प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी काही फायदा होणार नाही. राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या जागेवर राहील आणि शिवसेना शिवसेनेच्या जागेवर राहील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.